साक्री तालुक्यातील मस्जिद येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व त्यांचे पती यांनी बेकायदेशीर कामाचा धडाका लावला असून त्यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊन त्यांना अपात्र करावे अशी मागणी येथील उपसरपंच चंद्रकांत पंडित देवरे यांनी पत्रकार परिषदेतून केली. दिनांक 12 जून रोजी शहरातील साक्रोड येथील पत्रकार भवनात त्यांची पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका व्यक्त केली. या तक्रारीचे अर्ज त्यांनी नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही दिले आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या संदर्भात मस्जिद ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रकांत देवरे म्हणाले की शैलेजा राजेंद्र देवरे या ग्रामपंचायतीचा सरपंच असून परिवहन महामंडळातून राजेंद्र आत्मारन देवरे हे त्यांचे पती आहेत. 2021 झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शैलेजा देवरे यांच्यासोबत आपणही निवडून आलो आहोत. शैलेजा देवरे या सरपंच असून आपण स्वतः उपसरपंच आहोत. 15 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार शैलेजा देवरे यांनी पाहणे गरजेचे असताना त्या स्वतः ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांचे पती राजेंद्र आत्मारन देवरे हे ग्रामपंचायतीचा कारभार चालवतात. धक्कादायक बाब म्हणजे ग्रामपंचायतीचा वेगवेगळा रजिस्टर, दस्त, बँकेचे चेक, अजेंडे, प्रोसिडिंग बुक, 15व्या वित्त आयोगाचे पेमेंट शीट, वर्क ऑर्डर, टेंडरशिप, 3 प्रकारचे सामान्य कॅश बुक, ग्रामपंचायत फंड, पाणीपुरवठा किर्द या सर्वच दस्तऐवजांवर राजेंद्र देवरे हे शैलेजा देवरे यांच्या नावे सह्या करतात. शैलेजा देवरे यांच्या सह्या डुप्लिकेट करण्यात येत असून या माध्यमातून बेकायदेशीर कामकाज होत आहे. या संदर्भातील आवश्यक ते पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा बेकायदेशीर कामकाजाचा प्रकार पण प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न केला असून या तक्रारीची दखल घ्यावी व खात्री करावी व शैलेजा देवरे आणि त्यांचे पती राजेंद्र देवरे यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करून सरपंच यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी चंद्रकांत देवरे यांनी यावेळी केली. मी मस्जिद येथील ग्रामपंचायतीचा चुकीच्या कारभाराबद्दल मी जी तक्रार केलेली आहे, आमच्या मस्जिद गावाचे सरपंच शैलजा राजेंद्र देवरे व त्यांचे पती राजेंद्र आत्माराम देवरे यांच्या विरोधात 3 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, विभागीय आयुक्त नाशिक आणि मुख्य जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे 3 मार्च रोजी तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. ग्रामपंचायतचे सरपंच हे म्हस्ती गावाच्या मासिक मीटिंगमध्ये येत असतात आणि नंतर महिनाभर त्यांचे पती हा कार्यभार चालवतात आणि त्यांची सरपंचची मिळती जुळती सही करून या सगळ्या ग्रामपंचायतचे अजेंडे, जे बिलं, टेंडर फॉर्म आणि सगळ्या प्रकारच्या ग्रामपंचायतचे जे जे दफ्तर आहे त्याच्यावर राजेंद्र आत्माराम देवरे सह्या करत असतात आणि हे सगळं सह्या करण्याचं कारस्थान दोघांच्या संगम मताने सुरू आहे. तर याच्या विरोधात आम्ही या जवळजवळ 80 पानाचं ही तक्रार दाखल केलेली आहे आणि सह्यांचे सगळं खऱ्या खोट्या सह्यांचे कागदपत्र आम्ही जोडलेलं आहे. याबाबत चौकशी व्हावी असे मी अनेक दिवसापासून प्रयत्न करतो आहे. त्यानंतर महाशय जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी गट विकास अधिकारी साखरी यांच्याकडे चौकशीसाठी सदर फाईली रवाना केल्या. 17 मे रोजी ही फाईल साखरी पंचायत समितीला चौकशीसाठी ग्रामपंचायतला विस्तार अधिकारी मस्जिद ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांनी आमची चौकशी केली आणि सर्व कागदपत्रांची तपासणी केली. त्यांनी मूळ कागदपत्र ग्रामसेवक यांच्याकडून उपलब्ध करून घेतले. अद्याप आम्हाला ह्या ग्रामपंचायत अधिनियम 39(1) प्रमाणे 1958 या कायद्याप्रमाणे हे अपात्र घोषित करण्यास होतील अशा पद्धतीचं सर्व कागदपत्र असतानाही अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही. आता फॉरेन्सिक लॅबला सदर सह्या तपासून ताबडतोब न्याय मिळावा अशी मी अनेक वेळा अधिकाऱ्यांना समक्ष भेटून विनंती करीत आहे. म्हणून आज आम्हाला तो न्याय मिळाला नाही. म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन आपण सगळ्या